टाटा कम्युनिकेशनच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी महिला उद्योजकता विकास कार्यक्रम हे शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. उद्योजक म्हणून महिलांची प्रतिमा समोर आणण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. महिलांच्या क्षमतांचा, उपजत शक्तीचा आणि गुणांचा उपयोग उद्योग तसंच व्यायाम क्षेत्रात होणं अत्यंत महत्वाची बाब आहे. यासाठी टाटा कम्युनिकेशनच्या माध्यमातून महिला उद्योजकता विकास कार्यक्रम हा उपक्रम आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार आहे. हा उपक्रम 17 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान करंजाडे ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच मंगेश शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष करुणा शेलार, पनवेल तालुका उपाध्यक्ष परिराम म्हात्रे, करंजाडे शहर अध्यक्ष मिरेंद्र शहारे, ग्रामपंचायत सदस्य सूरज शेलार, अतिश साबळे, नंदकुमार भोईर, तुषार नगे, माजी सदस्य बळीराम भोईर, उद्योजक निनाद मुंबईकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज आपले आमदार माननीय महेश बालदी साहेब यांचा वाढदिवस, तसेच त्यांचा वाढदिवसावरचित साधून टाटा कंपनी कम्युनिकेशन योग्य ते मार्गदर्शन महिलांसाठी दिलं. नक्कीच महिलांनी पुढे यायला पाहिजे. आज तुम्ही बघणार, 2 दिवसापूर्वी चंद्रयानमध्ये आपल्या महिला त्यावेळी भरपूर सहभागी होत्या, न्यूजला तुम्ही बघितलं असेल. तर महिला खरोखर पुढे येणे गरजेचं आहे. आज आपलं करंजाडे गाव आणि शहर आहे, त्या शहराप्रमाणे महिलांना अनेक उद्योग आपलं बचत करता वापर अनेक आपल्याला उपक्रम करता येतील. अनेक खरोखर उद्योग आता टाटा कंपनीचे आपले आहेत, त्या मार्फत तेही सांगतील तर महिलांनी अजून काय काय करता येईल, बचत गटामार्फत येईल, अशा अनेक आपल्याला करता येतील. त्यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचं आहे. आज चंद्रयानमध्ये आपल्या महिला जास्त होत्या त्या टायमाला, मी बघितलं असेल न्यूजमध्ये. म्हणून महिलांनी सर्व पुढे यायला पाहिजे. आज आपल्या आरक्षण पण महिलांना 50% आहे आपल्या भारतामध्ये, त्यामुळे महिलांनी कर्ज यायचे. आज ही उपस्थिती कमी पण एक खरोखर ही उपस्थिती वाढली पाहिजे. त्यासाठी मी सर्वांना निवेदन करतो आणि तुम्ही सर्वांना सांगा तर खरं फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला महिलांसाठी काय आहे, त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावं. एवढंच बोलतो, धन्यवाद.